हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र याचा चेंडू त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे टोलवला आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्या निमित्तानं नागपूरमध्ये आहेत. गुरुवारी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. त्यापूर्वी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होत आहे. त्यानंतर शरद पवार औरंगाबादला जाणार आहे. त्यांचा पूर्वनियोजित दौरा आहे. शरद पवार यांनी प्रेस क्लब मध्ये बुधवारी आमदारांची बैठक घेतली होती. त्यात अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात निर्णय होईल असं सांगितलं. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याविषयी काहीही माहिती नाही, पण अधिवेशन संपल्यानंतर रविवारी सुट्टी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिली तरच 23 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असं अजित पवार म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, झूम ऑन न्यूज, नागपूर.